माझा कट्टे होतो तुम्ही एक सांगितलं होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरती होईल झालेली आणि तो प्रचंड विशेषतः तरुण मुलं ज्यांनी परीक्षा दिली डीईटी ते प्रचंड नाराज आहेत कारण ट्विटरवरती जे व्यक्त होता तावडे तिथे भेटतील त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारा असं आभापत्र करणं असं देत काय कसं त्या शिक्षकांची वेदना प्रामाणिक बेरोजगार आहे बेरोजगार एकतर काय होतं की मी बीएड झालो की बीएड झालो मी डीईटी केलं म्हणजे मी शिक्षक झालो आणि बेरोजगार आहे असा संबंध समजा तुम्ही उद्या बी केलं तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं कोणी बीएड झाला कोणी बीकॉम झाला तर तो बँक कर्मचारी म्हणजे शिक्षण घेतलं बँक कर्मचारी झाला आणि बेरोजगार असं होत नाही पण दुर्दैवाने काय झालंय की बीएड झाल्यानंतर नोकरी मिळणारच बीएड झाल्यानंतर नोकरी मिळणारच असा समज होता आकडेवारीसाठी घेतली मला सांगायला प्रत्यक्षात किती जणांना सगळे पुन्हा मी एक आकडा पकडला तो आकडा ठराविक संघटना पुन्हा व्हायरल झाला सर आकडा जोपर्यंत सगळा येत नाही पण तो 12-15-18-20 मध्ये काही येऊ शकतो 20,000 पॅक्स येऊ शकतो आणि त्यासाठी 1,78,000 विद्यार्थ्यांनी पवित्र वर परीक्षा दिली तर 1,58,000 बेरोजगारच राहणार आहे ते समाधान होऊच शकणार नाही पण तरी सुद्धा मी पवित्र पोर्टलवर ही भरती आणल्यामुळे अनेक विद्यार्थी खुश आहेत की काही संस्था ज्यांना 22 लाख रुपये आपल्याला घ्यायचे ते आता बंद होणार आहे त्यावेळी मला असं वाटतं की आता जवळजवळ शाळांची होस्टेल पूर्ण झाली आता पुन्हा अडचण काय होते की आम्ही भरती चालू केली तर मराठा क्रांती दलाचा मोर्चा निघाला मग आरक्षण मराठा आरक्षण आलं तर आरक्षण आल्यानंतर हॉस्टेल त्यामध्ये बदलला ते आरक्षण आता पूर्ण झालं लगेच 10% खुल्या गटातलं आरक्षण आलं त्याचवेळी काही संस्था ज्यांना कोर्टात गेले की आम्ही पवित्रांना पाठवतो म्हटलं आता कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने तोवर म्हटलं जोपर्यंत हा निर्णय लागला ते तोवर भरती करू नका हे विरोध करण्याच्या हातात नाही आहे तरी पण कोर्टामध्ये त्यावेळी संस्था ज्यांना गेले तर मी जे बीएड पीएड धारक शिक्षक आहेत त्यांना मी बोलवलं त्यांना मी संघटनांची अपील काय ती दाखवली कोर्टातली आणि तुम्ही पार्टी वाढ तुम्ही मांडा हे मी त्यांना सांगितलं आता हे मी का करेन तर तुमची बाजू माननीय उच्च न्यायालयासमोर येऊ द्या हे मी केलं आता हा तर माझा प्रामाणिकपणा त्याचं मी जर करा म्हटलं असतं तर काही संस्थांनी 10-20 लाख घेतले असते घेतात लोकांना माहिती आहे आणि त्याला आमचा डीएड पीएड पीईटी धारक तर त्या घरी धरत नाही त्याला जमीन विकायचं असते सोनं विकावं लागतं असं काही करायचं असतं ते होऊन होऊन केलेलं आहे पण आता रोस्टर पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटतं की रोस्टर पूर्ण झाल्यावरती वेगावरती किती आता व्हायची आहे आचारसंहितेच्या आज तुम्ही आम्ही भरती नक्की करू पण आता जानेवारी मार्चच्या आत होईल 5 मार्चच्या आत माझा कट्टा होता तो व्हिडिओ विनोद तावडे यांचा खूप व्हायरल झाला होता त्याने काही न्यायालय प्रक्रिया आणि बाकी ज्या आंदोलन अशा काही गोष्टी सांगितल्या एक जो मुद्दा आहे तो म्हणजे आता शिक्षकांच्या बाबतीत शिक्षक खूप तणावात आहे मला शिक्षकांनी तसे फीडबॅक येत नाही कारण शिक्षकेतर सुद्धा खूप सारी पदं रिक्त आणि मग मुख्याध्यापक असेल त्यालाच शिपायाचं काम करायला लागतं खूप सारे अहवाल सातत्यानं द्यावे लागतात याच्याबद्दल काय सांगतात आपण बऱ्याच गोष्टी 2 वर्षामध्ये ऑनलाईन केल्या त्यावर्षी माझं लोड वाढला की आता पहिलीपासून 7वी-10वीपर्यंत च्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरली तर पुढच्या वेळी फक्त 9वी-10वीच्या मुलांची भरायची तर सगळी भरायची नाही किंवा आता 10वीचा फॉर्म भरायचा तर ऑलरेडी त्या मुलांचं नाव पत्ता आईचं नाव सगळं पहिली असताना आलेलंच आहे तर 10वीचा फॉर्म भरताना त्याने केवळ नाव आणि शाळेचा विद्यार्थी नंबर टाकला त्याची माहिती आपोआप डाऊनलोड होणार तर यापुढे ते राहणार नाही 1 वर्ष असं केलं की त्यात थोडा लोड हा शिक्षणावर नक्की पडणार आपण साधी देत आम्ही साधीत देतो अडचण असं आहे काही जिल्हा परिषदांमध्ये हा साधीचा पैसा जो गेला नांदेड बँक बुडाली जिल्हा बँक मध्ये बुडाली स्वराज बुडाली ह्यातली बँक बुडाल्यामुळे त्यांना दिलेला पैसा पण आमचा बुडाला तर त्यांनी लाईटचं बिल नाही भरलं मग लाईट कापली गेली मग आम्ही बावरकोळी साहेबांबरोबर ऊर्जा मंत्र्यावर बसून पुढे आता केला यामुळे लाईटचं बिल थेट आम्हीच राज्यातला सध्या जिल्हा परिषदांचा बघून ते जिल्हा परिषद जाईल कडे असं विचारणार आणि सागिलचा जो खर्च आहे तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच द्यावा लागेल कारण तो नियम आहे पण तो घेताना ते शिक्षणासाठी जाईल तो रस्त्याला विधीला जाणार नाही याची आता काळजी घेऊ ते आम्ही आता यावर सुरू एक जो मुद्दा आहे तुमच्या काळात खास मोठं असं म्हणतात
की शिक्षण अधिकारी उच्च शिक्षण अधिकारी यांचं काम आता फक्त शिक्षकांना बदल्या करणं आणि त्या संदर्भातलं व्यवस्थापनाचं काम पाहणं हे जरा जास्त आहे. आणि बाकीच्या जे एनजीओ स्वरूपात त्या संघटना आहेत ज्या तुमच्याबरोबर पॅरलल काम करत राहतात त्यांचा इतका इन्फ्लुअन्स आहे की तेच डिसिजनमध्ये असतात आणि तेच निर्णय घेतात आणि त्यांचीच पॉलिसी राबवली जाते. सिस्टीममध्ये असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फारसा सेर राहिलेला नाहीये. वरून कुठली तरी एक एनजीओ ठरवते आणि त्या एनजीओचे निर्णय मग विनोद तावडेंच्या माध्यमातून ते इम्प्लिमेंट करायला लागतात. ते याची वस्तुस्थिती काय हे नावं पण नाही सांगतात आमची आई. याच्यामध्ये असं आहे की मुथा फाउंडेशन ज्यांनी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आणि ते जर त्यांच्या बाजूने त्यांचे व्हॉलेंटियर घेऊन जाणार ते आमच्याकडे पैसा देईल तर काय अडचण आहे. ब्रिटिश काउन्सिल आलं ते स्वतः घेत आहेत. स्वरूप संपत आल्या ज्यांनी नाट्याच्या आधारे नंदुरबारच्या कोरडमाळा एक मूल शाळेत येतो ज्या 3 आठवडे जाऊन राहिल्या त्यांनी नाट्यकला याच्या आधारे शिकायला सुरुवात केली. 240 मुलं आहेत आदिवासी भागात तर अशा एनजीओ तर घरी ठेवायचं अशांना जर आम्ही सहभागी करून घेतलं अशा एनजीओ आल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढली व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणून शिकायला लागली. म्हणजे आपण आपल्या आश्चर्य वाटते मुथा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे मूल्य आधारित शिक्षण घेतो याच्यामध्ये एक साधा प्रयोग त्यांनी केला. काय केला की तुमच्या शेजारच्या घरात सगळ्यांची माहिती त्यांच्या इच्छा अपेक्षा घेऊन आणा आता मुलांना काम घेतो. सगळ्या मुलांनी आणलं एका मुलाने आणलंच नाही. काय आणलं म्हणजे काय म्हणजे आमचं त्या घराशी खानदानी दुष्परी आजोबांच्या घरापासून कशामुळे आहे तुला मारलं नाही वडिलांना मारलं नाही त्यावेळी घरी जमिनीवर न वाचा आम्ही बोलत पण तुला बोलायला काय हरकत आहे कर प्रयत्न. त्याला 2 महिने दिले ते जायला लागला बोलायला लागला पिटायला लागला करता तरी सगळी माहिती आणली तर 2 घरातलं खानदानी दुष्परी संपत. आता असे प्रयोग नाही करायचे का मला असं वाटतं की आणि असे प्रयोग झाल्यानंतर सुद्धा गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात असं अजिबात नाही. म्हणून त्यांना असं प्रोत्साहन मिळालं की 800 लोक आल्यामुळे आम्हाला जे कारकुनी काम दिलं होतं त्याच्याऐवजी आम्हाला कुठेतरी गुणात्मक शैक्षणिक काम करायला मिळतंय. त्यामुळे आता काही ठिकाणच्या अधिकाऱ्यांना असा आक्षेप असेल विशेषतः तुम्ही जो उल्लेख करता त्याच्यामध्ये जे आमचे रामवाळ असायची तिथं प्रशिक्षण संस्था आहे अमुक ठिकाणी गेलं की प्रशिक्षण चांगलं मिळतं. म्हणजे समजा मी लातूरच्या या महाविद्यालयात या बिंदीच्या आड बसलो प्रशिक्षण द्यायला राहुल कुलकर्णी झाले तर चांगलं आणि हे रामवाळी राहुल कुलकर्णी शिकवायला अडवाय तिकडे मला कळतच नाही. मुद्दा असा होता की तुम्ही विचार करू तुमच्याशी बांधील असलेल्या संघटनांचा अशा अर्थाने मुद्दा मुद्दा कुठे आम्ही ते काँग्रेसमध्ये काम करत होते. रामभाऊ माळगी तर आम्ही परिसर वापरला आहे त्यांनी अभ्यासक्रमही बनवला. रामभाऊ माळगीच्या इमारतीमध्ये शिक्षक आले आणि त्याला आमच्या ट्रेनरनी येऊन ट्रेनिंग दिलं. आता त्या चुकीचा परिणाम तरी होणार असेल विचारावर आणि असं जर कोणी म्हणणं असेल ते त्याला माझा नमस्कार. भिंतीही यांच्या बोलतात आणि प्रभावित करतात. मला वाटतं हा बालिशपणा आणि शिक्षणात किंवा इतकं राजकारण आणता का माझं सर बाजारपेक्षा होतं की 1 तारखेला पगार करू शकतो ते शक्य नाही झालं. कोणतीही जिल्हा परिषद जिल्हा परिषद कोणताही जिल्हा दिसत नाही मला 15, 20, 27, 28 एक तारखेपर्यंत शिक्षकांचे पगार करू असं आम्ही ज्या म्हटलं ते आम्ही आमच्या बाजूने ट्रेजरीला पैसे टाकतात त्यानंतर आमच्या शिक्षण अधिकाऱ्याने ही सगळी बेल रेज बिलर रेज करून जो फायनान्स डिपार्टमेंटची जे ट्रेजरी असते तिला ते सादर करतो ते आमच्याकडे आम्ही वेळ यामध्ये 2-3 गोष्टी प्रामुख्याने येतात. काही शाळांच्या मुख्याध्यापकांकडनं किती महिने महिन्याचे किती दिवस हा रजेवर होता ती माहिती आता ती माहिती नाही आली तर आमचा शिक्षण जे पुढे पाठवू शकत नाही. पण जी ज्या शाळांची माहिती वेळेत पाठवतात त्यांचा पगार त्या तारखेला जमा होतो. असं आहे की कुठेतरी शिक्षकांचा पगार दुसरीकडे वापरला म्हणून उशीर झाला असं नाही तर जी माहिती आल्यानंतर पगार वाटप होतं ती माहितीच आली नाही तर तो आमचा दोष. तेही आता जरा ऑनलाईन केल्यामुळे आमचं काय असं म्हणतं एका जो ऑनलाईनला विरोध करतात पण दुसऱ्या बाजूला
आज महिन्याची 25 तारीख आहे, तर गेल्या 25 या पद्धतीने किती रद्द झाले तुम्ही ऑनलाईन टाकू द्या संध्याकाळी, तो अहवाल आम्ही सबमिट करू, त्या पद्धतीने करू. जिथे इंटरनेट नाही आता महाराष्ट्रामध्ये किती तिकडे इंटरनेट आहे प्रॅक्टिकली 10%, पण 90% स्वीकारायचं नाही असं मला म्हणायचं. कधी कधी चांगल्या निर्णयाला विरोध करणारे काही शिक्षक आमदार किंवा नेते शिक्षक आमदार किंवा नेते हे खरंच आहे असं आहे की काही नेते चला ते जाणीवपूर्वक करतात, जे चांगल्याचे स्वीकारा ना माझ्या जे चांगल्याचे स्वीकारा जे कमी आहे ते पुढे आम्ही म्हणून दूर करूया. आपण त्याला काहीच अडचण नाही, एकाही बाजू दाखवायची. आधी काय चाललं आहे की ऑडिओ व्हिजन मध्ये ना एकच बाजू दाखवायची आणि तो व्हायरल करायला, आणि मग अशा किती व्हायरलला आम्ही उत्तर देत बसतो प्रत्येक वेळी. मग कुठे एबीपी माझा कट्टा पत्र दिला येतो, कुठला अजून कोणाचा येतो, आणि त्यातून आम्ही सांगतो. मला असं वाटतं की मी खरंच गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये शिक्षणामध्ये कोणतेही राजकारण आणलं नाही. शिक्षणातले गुणात्मक निर्णय घेताना थोडं व्यक्तिगत बदनामी झाली तरी चालेल, पण रोज शिक्षकांना मी फिरिस्त करतो.